मंगरुळपीर शहराच्या रोडवर खड्डेचं खड्डे वाहन धारकांसह पादचाऱ्यांचेही होत आहेत हालास। गुरुवारी दिनांक 21 जुलै 2022 रोजी पावसाने उघडीप दिल्यानंतर ही डागडुजी न केल्याने मंगरुळपीर शहराच्या रोडवर एवढे मोठे मोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता दिसेनासा झाला। शहरातील अकोला चौक ते दरगाह चौकापर्यंत सायकल, मोटार सायकल, ऑटो, चारचाकी वाहने, पादचारी यांची शहरातील बाजारपेठेतील रस्ता असल्याने नेहमी वर्दळ असते। अशातच खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात छोटे मोठे अपघात होत आहेत। ते रोखण्यासाठी डागडुजी होणे आवश्यक असते, पण मंगरुळपीर नगर परिषद मध्ये सध्या अध्यक्ष नसल्याने प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे। चौक ते बिरबनाथ महाराज मंदिर ते दादा आहे अकोलांदा चौक, या रोडवरही मोठे मोठे खड्डे पडलेले आहे। मी स्वतः ऑटो चालक आहे, ऑटोमध्ये एखादा डिलिव्हरीचा पेशंट बसला की त्याच्या दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत आम्हाला भीती वाटत आहे की पेशंटची डिलिव्हरी ऑटोमध्ये होते का। आणि शाळेत जाणारा विद्यार्थी आहे, रस्त्यावरून सारखं ते बाजूला गाडी जाते, त्याच्या खड्ड्यामधलं पाणी त्याच्या अंगावर उडते, शाळेत जाता जाता त्याचे कपडे खराब होते, खड्ड्यामुळे अनेक अपघात होत आहे। 2-3 ॲक्सिडेंट आत्ताच झाले परवाच्या दिवशी। याच्यावर प्रशासन लवकर लक्ष देऊन हे खड्डे बुजवण्यात यावे हे मुख्याधिकाऱ्यांना मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहरातील प्रतिष्ठित नागरिक मुकुंद सिंह रघुवंशी व ऑटो चालक नावेद भाई यांनी रस्त्यातील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी प्रसार माध्यमाजवळ व्यक्त केली। यासंबंधी नगर परिषद मुख्याधिकारी म्हणाले की आजच गुरुवारी बांधकाम विभागाला आदेश दिले असून तात्पुरती मलमपट्टी म्हणून मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे वर्क ऑर्डर शेख नदीम ठेकेदार यांना देण्यात आली। पावसाळा संपल्यानंतर डांबरीकरणाचे काम करण्यात येईल अशी माहिती प्रणव तांबे मुख्याधिकारी नगर परिषद मंगरुळपीर यांनी दिली। आता तुर्तास तात्पुरती मलमपट्टी डागडुजी म्हणजे खड्डे मुरुमाने कधी बुजवले जाणार याची प्रतीक्षाचे जा करणाऱ्या रस्त्यावरील नागरिकांना करावी लागेल। एवढे मात्र खरे। विनोद डेरे, लोकशासन न्यूज, वाशिम।